व्यक्त करण्याचा दिवस, पण कौटुंबिक कलहातून वडील आणि मुलांची ताटातूट होते, त्यामुळे या मुलांना वडिलांना भेटणंही कठीण होतं. नागपुरात मुलांपासून दुरावलेल्या अशाच काही वडिलांनी मुलांची वाट बघण्यात आजचा फादर्स डे घालवला. फादर्स डेच्या दिवशी नागपुरातल्या लेंड्रा पार्क मध्ये बसलेले हे वडील मात्र काहीसे उदास होते. कौटुंबिक कलहामुळे पत्नी आणि मुलांपासून दूर झाल्यानं कित्येक वर्षांपासून त्यांना आपल्या मुलांना भेटताही आलेलं नाही. वडिलांच्या या भावना मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी क्रिप्स या संघटनेनं पाऊल उचललंय. पत्नी पीडित पुरुषांना न्याय देण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. संस्थेच्या मदतीनं या वडिलांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. माझ्या मुलाचा जन्म झाला तेव्हापासून तो फक्त 3 महिने तो माझ्याकडे होता. त्याच्यानंतर जेव्हा तो गेला तेव्हापासून तो मला भेटला नाही आजपर्यंत. तर आज फादर डेच्या दिवशी तरी तो भेटायला पाहिजे होता असे तरी मला वाटतं. वर्षानुवर्ष मुलांच्या भेटीसाठी आसुसलेले हे 5,000 वडील नागपुरात आहेत. क्रिप्स संघटनेच्या माहितीनुसार देशभरात 65,000 वडील मुलांपासून दुरावलेले आहेत. सारे पेचीदे कायदे है कि 2-2, 3-3 साल तक के बच्चों के मिलने के लिए इंटरिम कस्टडी के लिए सुनवाई नहीं होती है. और आज जो स्पेशली फादर्स डे है तो फादर्स डे में कम से कम हम चाहते हैं कि एक बार तो साल में हम हमारा बच्चे का मुंह देखें. हमारा भी इच्छा होती है प्यार करने की हमारे बच्चे से. फादर्स डे के दिन बच्चों को कम से कम दोनों माता पिता का दोनों का प्यार मिलना चाहिए और दोनों की परवरिश होने से बच्चे जो है वेल ग्रोन अप होते हैं. कुटुंबात वडिलांची भूमिका अनुशासकाची असते. एक सुजाण नागरिक बनण्यासाठी ज्याप्रमाणे आईचं प्रेम गरजेचं असतं तसंच वडिलांचं अनुशासनही गरजेचं असतं. आज फादर्स डेच्या निमित्तानं हा संदेश देण्याचा हा प्रयत्न. ETV न्यूज नागपूर. आता पाहूयात आषाढी वारी.